नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती सराव प्रश्न पाहत आहोत आणि हा मित्रांनो आपला पाचवा भाग आहे यामध्ये आपण महापोलीस भरतीसाठी महत्वाचे आणि सर्वात इम्पॉर्टंट असणारे पंचवीस प्रश्न रिव्हिजन होऊन घेत आहोत मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या चारही वर्षामध्ये पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले हे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांचेही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्वाची लांब नदी म्हणून कोणत्या नदीचा उल्लेख केला जातो हे जे प्रश्न आहेत हे मुख्यतः आपल्याला पुणे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत म्हणूनच आपण येणारी जी भरती आहे त्यासाठी हे प्रश्न मित्रांनो घेतलेले आहेत आणि पुणे या जिल्ह्यावरती विशेष माहितीसाठी देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे तर पुणे जिल्ह्यातील सर्वात लांब आणि महत्त्वाची नदी म्हणून ती जी नदी आहे ती आहे पहा पर्याय क्रमांक एक तर भीमा नदीला ओळखलं जातं ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हा प्रश्न आपल्याला एसआरपीएफ मध्ये विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न टोटल आपल्याला सहा वेळा विचारण्यात आलेला आहे पहा दोन हजार तेवीस यावर्षी तर कोराडी हे जे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे हे येतं पहा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये तर हे आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन आहे भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची किती मीटर आहे आपल्याला पहा मीटरमध्ये हमेशा उंची विचारण्यात आलेली आहे आपल्याला तीन प्रश्न यावरती मित्रांनो नेहमी विचारले जातात लक्षात ठेवा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या ठिकाणी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो पुतळा आहे हा कोणाचा आहे आणि या पुतळ्याची उंची किती मीटरची आहे तर लक्षात ठेवायचं हा प्रश्न आपल्याला दोन हजार बावीस पासून विचारण्यात आलेला आहे पहा तीन तीन वेळा विचारण्यात आलेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो पुतळा आहे तर याची उंची आहे वन एटी टू म्हणजे पर्याय क्रमांक तीन एकशे ब्याऐंशी मीटर पहा एकशे ब्याऐंशी मीटर जी उंची आहे ती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंडालेका या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला मित्रांनो यावर देखील दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत एक वेळा प्रश्न विचारला होता की आपल्याला जिल्ह्याचं नाव दिलं होतं ते गाव ओळखायचं होतं या ठिकाणी आपल्याला गावाचं नाव दिलेलं आहे पहा मेंढा आणि हे जे गाव आहे हे येतं ऑप्शन क्रमांक दोन तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये यापूर्वी आपल्याला प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील असं कोणतं गाव आहे की त्या गावामध्ये जंगल व्यवस्थापन आणि त्याचं संवर्धन केलं जातं ते पण लोकांच्या सहभागातून केलं जातं तर ते गाव आहे पहा मेंढाले का जिल्हा विचारलं तर गडचिरोली हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन करेक्ट उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे पुणे सातारा या प्रमुख मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आपल्याला पाहायला मिळतो पहा पुणे सातारा यावर कधी कधी आपल्याला घाटाचं नाव दिलं जातं आणि तो कोणत्या महामार्गावर किंवा मार्गावरती आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जातो पण या ठिकाणी मार्ग दिलेला आहे पुणे सातारा तर कोणता घाट येतो तर आतमध्ये येतो पहा कात्रजचा घाट पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे दोन हजार तेवीसचे चे एकशे आठवे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसला ला विचारण्यात आला आहे आणि दोन हजार चोवीसला देखी ला देखील याचा एक वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे जे दोन हजार तेवीसचं कितवं होतं एकशे आठवं अधिवेशन होतं तर ते कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर नागपूर या ठिकाणी भरवण्यात आलं होतं पहा राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचं दोन हजार तेवीसचं अधिवेशन पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल नागपूर प्रश्न क्रमांक सात आहे दीपा कर्माकर ही रिओ ऑलिम्पिक साठी पात्र झालेली पहिली महिला भारतीय जिमनॅस्टिक कोणत्या राज्याची खेळाडू आहे यावर लक्षात ठेवायचंय प्रश्न काय बनवू शकतो अजून एक प्रश्न तर दीपा कर्माकर ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पहा जिम्नॅझम किंवा जिम्नॅस्टिक आपण त्याला म्हणू शकतो आणि दीपा कर्माकर ह्या ज्या आहेत ह्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र झालेली पहिली भारतातील महिला ठरलेली आहे जिमनॅस्टिकमधील तर ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहे तर ते आहेत पहा पर्याय क्रमांक एक तर त्रिपुरा या राज्याच्या खेळाडू लक्षात ठेवा कोणत्या त्रिपुरा राज्याच्या खेळाडू आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेले आहेत यावरही प्रश्न आपल्याला एक वर्षी विचारण्यात आलेला आहे भारत सरकारने जे एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं आहे म्हणजे अत्याधुनिक आपण त्याला म्हणू शकतो राफेल लढाऊ विमान हे जे आहे हे विकत घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर फ्रान्स हा जो देश आहे फ्रान्स देश तर फ्रान्स या देशासोबत करार केले होते पहा भारताने पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे पहा समान नागरी संहिता त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं युनिफॉर्म सिव्हिल कोड याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे जी आपली लॉची सीईटी झाली होती पहा तर त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर अनुच्छेद चौवेचाळीस पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद चौवेचाळीस प्रश्न क्रमांक दहा आहे पेशव्यांच्या आपापसातील आप राजकारणाचा फायदा घेत कोणत्या वर्षी इंग्रजांनी पुण्यावर आपला ताबा मिळवत युनियन जॅक फडकवला युनियन जॅक म्हणजे तो त्यांचा ध्वज आहे किंवा त्याला आपण झेंडा म्हणू शकतो तर या ठिकाणी प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे पुणे या जिल्ह्यावर आधारित हा प्रश्न आहे पेशव्यांच्या स्वतःमधील भांडणातील किंवा स्वतः जे राजकारण सुरू होतं तर त्या राजकारणाचा फायदा घेत इंग्रजांनी कोणत्या वर्षी स्वतःचा ताबा पुण्यावरती मिळवला होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर अठराशे अठरा हे जे वर्ष आहे पहा अठराशे अठरा या वर्षी इंग्रजांनी पुण्यावर ताबा मिळवला आणि असं म्हटलं जातं की पेशवाईचा अंत तेव्हापासूनच झालेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही यामध्ये सरळ सरळ आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी यावरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो आणि प्रत्येक परीक्षेसाठी आपल्याला दोनशे पेक्षा जास्त असे महत्वाचे असणारे समानार्थी आणि विरुद्धार्थी पहा समान आणि विरुद्धार्थी दोन्ही असे शब्दांची व्हिडिओज घेतलेले आहेत त्यांचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे या ठिकाणी पहा असा कोणती जोडी आहे तर यामध्ये स्वाधीन पराधीन देह स्नेह सत्वर सावकाश अलग विलग तर यामध्ये पहा स्वाधीन आणि पराधीन विरुद्धार्थी आहे द्वेष स्नेह विरुद्धार्थी आहे सत्वर सावकाश विरुद्धार्थी आहे आणि अलग विलग म्हणजे दोन्हीही जे शब्द आहेत ते समानार्थाचे आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ही जोडी विरुद्धार्थी शब्दाची नाही ही, ही समानार्थी शब्दांची आहे ऑप्शन चार उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्याप्रमाणे किंवा खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली होती या ठिकाणी पहा महत्वाचा हा खटला झालेला आहे इतिहासामध्ये या खटल्याची जास्त प्रमाणात नोंद घेण्यात आलेली आहे इतिहास म्हणजे लक्षात ठेवायचं आहे जवळपास मागच्या ऐंशी वर्षापासून तर राज्य घटनेची मूलभूत रचना सिद्धांत जो आहे ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्याप्रमाणे सर्वात पहिल्यांदा मांडली होती तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर केशवानंद भारती खटला जो आहे या खटल्यामध्ये सर्वात पहिल्यांदा राज्यघटनेची मूलभूत रचना हा जो सिद्धांत आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती मांडलेली होती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे या ठिकाणी महत्वाच्या ज्या काही मित्रांनो आपल्या भारतामधील विद्यापीठ आहेत किंवा संस्था आहेत आणि त्यांची जी स्थापना आहे ती कोणत्या ठिकाणी करण्यात आली व स्थापना वर्ष यावर आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यापैकीच हा एक, एक प्रश्न आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याची या संस्थेची किंवा या, कि या विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर ते वर्ष आहे पर्याय क्रमांक एक, एक तर एकोणीसशे एकोणपन्नास पहा एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षी करण्यात आलेली आहे स्थापना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे सध्या सुरू असलेले ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात घेण्यात आलेली आहे पहा सध्या म्हणजे कधी तर दोन हजार चोवीसला आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि सध्या जुलै महिन्यात सुरू आहे तर लक्षात ठेवायचे सध्या जे सुरू आहे ऑलिम्पिक स्पर्धा तर ती कोणत्या शहरामध्ये घेण्यात आलेली आहे तर ते शहर आहे पर्याय क्रमांक तीन तर पॅरिस हे जे शहर आहे कोणतं पॅरिस शहर तर पॅरिसमध्ये ट्वेंटी ट्वेंटी फोर ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हटले जाते पहा आपल्या पृथ्वीवरती आडव्या उभ्या अशा रेषा आहेत पहा मित्रांनो या ठिकाणी काय विचारला आहे की पूर्व पूर्व आणि पश्चिम लक्षात ठेवा पूर्व आणि पश्चिम या दिशेत असलेल्या ज्या काल्पनिक आडव्या रेषा आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार तर त्यां असे त्यांना ओपन म्हणतात मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सहावीचं भूगोल जो आहे त्यामध्ये आपल्याला सरळ सरळ हा प्रश्न मिळून जाईल प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे म्हणजे खालीलपैकी असं कोणता महासागर आहे की त्या महासागरा, महासागरात सर्वात जास्त खोलीची जागा देखील आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर पॅसिफिक ओशन म्हणजेच पॅसिफिक महासागरामध्ये सर्वाधिक जास्त खोली असणारं ठिकाण आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो आपल्याला पॅसिफिक महासागरावर अजून एक प्रश्न विचारला जातो जो मरियाना ट्रेंच पहा मरियाना गर्ता जो आहे तो कोणत्या सागरामध्ये आहे किंवा कोणत्या महासागरामध्ये आहे असा देखील प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार एकोणीसशे साठ नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे पहा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे सिंधू पाणी करार कधीचा आहे सिंधू पाणी करार हा जो आहे मित्रांनो हा एकोणीसशे नुसार आहे लक्षात ठेवा एकोणीसशे नुसार कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे तर त्या महत्वाच्या तीन नद्या आहेत त्यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत रावी बियास आणि सतलज पहा पर्याय क्रमांक चार रावी बियास व सतलज या ज्या नद्या आहेत यांच्यावरती पूर्णपणे भारताचा अधिकार आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे छत्तीसगड या राज्यात खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही पहा या राज्याला असा आपला शब्द आहे छत्तीसगड राज्याला खालीलपैकी कोणत्या राज्याची बॉर्डर लागून नाही यामध्ये मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन यामध्ये महाराष्ट्र झारखंड आणि उडिसा ह्या तीनही राज्यांच्या बॉर्डर ज्या आहेत ह्या छत्तीसगडला लागून आहेत पण बिहारची येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायलॉलॉजी पहा व्हायरोलॉजी या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही जी संस्था आहे तिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर या संस्थेचं मुख्यालय आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक एक तर पुणे या ठिकाणी आहे ही पुण्यासाठी महत्वाचा असणारा प्रश्न आहे आणि पुणे या जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या अशा ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत तर त्या बहु खूप संस्थांचे मुख्यालय जे आहेत हे पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत प्रश्न क्रमांक वीस आहे पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुक्यांचा समावेश आहे मित्रांनो आतापर्यंत आपल्याला तीन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यापूर्वी सेम प्रश्न आपल्याला अहमदनगर या जिल्ह्यासाठी विचारण्यात आला होता पहा की अहमदनगरमध्ये एकूण किती जिल्हे आहेत सेम प्रश्न आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये विचारला आहे की एकूण किती तालुके आहेत तर पुण्यामध्ये टोटल एकूण पर्याय क्रमांक दोन तर चौदा तालुके आहेत पहा चौदा तालुक्यांची लिस्ट जर सांगायचं झालं तर पुणे हा जो आहे हा पहिला झाला दुसऱ्या क्रमांकाचा आहे पहा कोणता हवेली हा दुसऱ्या क्रमांकाचा झाला तिसऱ्या क्रमांकावर आहे का है? खेड खेड किंवा राजगुरुनगर चौथ्या क्रमांकावरती आहे पहा पुरंदर पाचव्या क्रमांकावरती आहे पहा आंबेगाव पहा आंबेगाव पाचव्या क्रमांकावरती सहाव्या क्रमांकावरती आहे शिरूर सातव्या क्रमांकावरती आहे पहा जुन्नर सातव्या क्रमांकावरती जुन्नर आठव्या क्रमांकावरती आहे पहा इंदापूर नवव्या क्रमांकावर आहे बारामती लक्षात ठेवा बारामती यानंतर कोणता आहे तर वेल्ली वेल्ली हा देखील त्या पुण्यातला एक तालुका आहे नंतर आहे कोणता भोर त्यानंतर आहे पहा मावळ पहा मावळ यानंतर कोणता आहे मुळशी मुळशी पहा मुळशी आणि यानंतर आहे पहा दौंड हे जे आहेत हे असे टोटल चौदा तालुके जे आहेत हे पुण्यामध्ये येतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे ना की नऊ येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे पहा असे जे वाक्प्रचार आहेत आपल्याला हे सरळ सेवेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि मराठी विषय थोडासा इम्पॉर्टंट देखील आहे तर ना की नऊ येणे म्हणजे काय तर खूप बेजार होणे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे रक्तक्षय रोग्याचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तातील कोणता घटक मोजला जातो तर पहा रक्तामध्ये असा कोणता घटक आहे की तो मोजल्याने खात्रीशीर पद्धतीने रक्तक्षयाचं निदान होत असतं तर ते तो जो घटक आहे तो आहे पहा एच बी म्हणजेच हिमोग्लोबिन पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे होते महत्वाचे बावीस प्रश्न या बावीस प्रश्नापैकी किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर जॉईन करा आपल्या मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र